मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत. हे सर्व निर्णय मित्र हो उद्या सोमवारपासून त्वरित लागू होणार आहेत. पण त्यासोबतच मित्र हो आपण सर्वांना काही नियमांचे कठोर पालन करावे लागणार आहे. त्याचबरोबर मित्र हो दुसरी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुमचं जर गृहकर्ज असेल, वैयक्तिक कर्ज असेल किंवा इतर कोणत्या कारणानिमित्ताने आपण जर कर्ज घेतलं असेल तर त्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्र हो. आता 2 कोटी रुपयापर्यंत कर्जावरील व्याज आता शासन माफ करणार आहे. मित्र हो हे सर्व अपडेट फटाफट आपण एकाच मिनिटात पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. समोरील बेल घंटीला क्लिक करा आणि मित्र हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला सुरू करूया. सुरुवातीला मित्र हो शासनाचा मोठा निर्णय पाहूया. कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली जारी केली असून येत्या 5 ऑक्टोबर पासून क्षमतेच्या 50% एवढ्या ग्राहकास रेस्टॉरंट बार सुरू करता येतील. तसेच 2 टेबलांमध्ये 1 मीटर अंतर ठेवणेही बंधनकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बार रेस्टॉरंट बऱ्याच दिवसापासून बंद होते, ते सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. अनलॉक 5 अंतर्गत हॉटेल बार रेस्टॉरंट क्षमतेच्या 50% सुरू करता येणार आहेत. राज्य सरकारने यासाठी आदर्श कार्यप्रणाली जारी केलेली आहे. कार्यप्रणाली दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे. आदर्श कार्यप्रणालीनुसार मालकांना हे नियम पाळावेच लागणार आहेत. ते कोणते नियम आहेत ते पाहूया मित्र हो. सर्व ग्राहकांची थर्मल गन सारख्या उपकरणाद्वारे तपासणी करावी लागणार आहे. सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. 2 टेबलांमध्ये किमान 1 मीटरचे अंतर पाळावे लागणार आहे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असणे बंधनकारक असणार आहे. ग्राहकांसाठी हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे. परिसराचे दिवसातून 2 वेळा सॅनिटायझेशन करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी N95 किंवा याच दर्जाचा मास्क वापरणे गरजेचे आहे. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असणार आहे. कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. जेवणामध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थाचा समावेश असावा लागणार आहे. हॉटेलमधील CCTV रेकॉर्ड जतन करून ठेवावे लागणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोविड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. आता मित्र हो कर्जदारांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत खुश खबर आहे ते पाहूया. करोना विषाणूमुळे आलेल्या COVID-19 साथीच्या आजाराने अवघे जग हैराण झालेले आहे. लॉकडाऊन केल्याने सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा वेळी कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. परिणामी कर्जाचे हप्ते थकले आहेत. गृहकर्ज आणि लघु उद्योगांनी घेतलेल्या कर्जाला त्यामुळे काही बँकांनी थेट चक्रवाढ व्याज लावलेले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर सरकारची बाजू मांडताना मोदी सरकारने असे चक्रवाढ व्याज न घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. 6 महिन्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. या कालावधीत EMI न भरलेल्यांना याद्वारे मोठा दिलासा मिळणार आहे. 2 कोटी रुपये यापर्यंत कर्ज असलेल्यांना याद्वारे अशी सूट मिळणार आहे. त्यामध्ये MSME, एज्युकेशन, हाऊसिंग, कंझ्युमर ड्युरेबल, क्रेडिट कार्ड, ऑटो, पर्सनल लोन, वैयक्तिक कर्ज अशा सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. गरीब कल्याण आणि आत्मनिर्भर भारत याच्या व्यतिरिक्त यासाठी पॅकेज देणार असल्याचे शासनाने म्हटलेले आहे. मित्र हो आशा करतो की हा व्हिडिओ आपणास अत्यंत महत्वपूर्ण वाटला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी अजूनही आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. समोरील बेल घंटीला क्लिक करा. जाता जाता नम्र विनंती आहे मित्र हो व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते, आमचा उत्साह वाढवते. तुम्ही मात्र घरातच राहा, सुरक्षित राहा. परत आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन अपडेटच्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद.